नमस्कार मंडळी, मोहाचे दिवस भाग तिसरा बघूया. लेखक आहेत किरण पुरंदरे. नवीन मोहाच्या झाडाखाली काही दिसतंय का ते पाहावं म्हणून मी जागा बदलली. जंगलातल्या मातीशी एकरूप व्हायची वाट बघत पडलेल्या पानांच्या राशीमधून चालू लागलो. चर्रॉक कर्रॉक क्रॉक असा मोठा आवाज येऊ लागला. दिवस होता म्हणून एक वेळ ठीक होतं, पण रात्रीच्या प्रहरी असं चालणं म्हणजे पोंगा लावून स्वतःची जाहिरात करण्यासारखं होतं. पानांमधून चालताना कासेरी रंगाच्या सापसुरळ्या सरसरत होत्या. त्या इतक्या लहान होत्या की इकडून तिकडे जाताना त्यांचा जवळजवळ अजिबात आवाज होत नव्हता. मला पहिल्यांदा वाटलं की रान सापसुरळ्यांची पिलं असावीत, पण नंतर लक्षात आलं की त्या पूर्ण वाढलेल्या सापसुरळ्या होत्या. त्यांचा आकारच लहान होता. सापसुरळ्यांचं निरीक्षण करत असताना पाचोळ्यात काहीतरी हल्लं. तो एक सडपातळ आणि अत्यंत चपळ असा झाडावरचा साप होता. डोंगर येला किंवा रुका सर्प, ब्रॉन्झ बॅक ऑर डॉडिन्स ब्रॉन्झ बॅक, दिसायला खूप गोड. एका ठणठणीत कोरड्या रानानं सुद्धा सापाला पोटात घेतलं होतं हे बघून मला फार भारी वाटलं. यापेक्षा तो साप दिसला आणि लगेच ओळखू आला याचा जास्त आनंद झाला. मला बघून जणू एक लवलवती वेल धावत गेली सुळकन. जमिनीवर पडलेल्या मोहाच्या, आईनाच्या, सागाच्या आणि पळसाच्या पानांमधून अल्लात पुढे जाणारा तो साप मध्येच थांबला. डोकं, मान आणि हृदयापर्यंतचा शरीराचा भाग जमिनीपासून वर उचलून एक टक बघू लागला. मी त्याच्या टक्क उघड्या टपोऱ्या काळ्या डोळ्यांच्या प्रेमात पडलो. जंगलात पडलेला पालापाचोळा म्हणजे कितीतरी जीवांचं घर होतं. धावऱ्या मुंग्या किंवा देवमुंग्या, नाना प्रकारची झुरळं, चिपकली बेडूक, सापसुरळ्या, सरडे, रुकासर्प, डुरडुरा लावी, मोहाची फुलं, त्यातनं झुरळं, सापसुरळ्या, रुकासर्प, सर्पगरुड, अशी मोहाच्या झाडापासून सुरू होणारी एक अन्नसाखळीच आहे. निर्जीव पालापाचोळा ही साखळी सांभाळतो. मोहाच्या झाडाखालची फुलं गोळा करणं सोपं जावं म्हणून तो पेटवला जातो. एक रुपयाच्या काड्यापेटीतील ती दोन पैशाची एक काडी लाख मोलाचं घर जाळून टाकते. मोहाची फुलं गोळा करण्याचा अनुभव प्रत्येकानं किमान एकदा तरी जरूर घ्यावा. झाडावरून फुलं खाली पडताना प्रत्यक्ष पाहिलं तेव्हा मनात विचार आला की किती मनभावन आहे हे सगळं, किती जगावेगळं. टपोरी फुलं खाली पडत होती, ती झुमरांसारख्या झुपक्यांमधून खाली सुटून पडताना कोणताही आवाज नाही, काही नाही. वृक्षोत्तम म्हणावं असा तो सुंदर डेरेदार झाड माणसांना, किड्यांना, पक्ष्यांना, प्राण्यांना देत होतं, भरभरून देत होतं. झाडाच्या शाखा उपशाखांवर लालसर तपकिरी पानांचा चैत्र मेळावा भरलेला असताना पिवळसर रंगाची गोटीदार फुलं टपाटप खाली पडत होती. एक झाड कुणाकडून काहीही न मागता सहस्रावधी फुलं देतं, शांत उभं राहतं आणि फक्त देत राहतं. खमाल आहे, मोहाच्या ताज्या फुलांचा स्पर्श मऊ होता, गार होता. फुलांना हाताळताना, उचलताना ती अलगद उचलावी लागतात. फुलांना एक वेगळाच गोडसर वास येत होता. झाडी बोलीत या वासाला एक शब्द आहे, मोयान. मोयान म्हणजे मोह फुलांचा धुंद करणारा गंध. मोह फुलांचा उत्सव बघुनी पाचोळा ही गहिवरला, मोह फुलांचा उत्सव बघुनी पाचोळा ही गहिवरला, वाऱ्याच्या पाठीवर बसुनी आनंदाने उंच उडाला. एक मुलगा त्याच्या आईला विचारतो, आई तू मोहाची फुलं झाडावरून का तोडत नाहीस? त्याची आई म्हणते, बाळा मोहाची फुलं रात्रभर गर्भात असतात. ती जगात यायची वेळ झाली की ती आपोआप जमिनीवर पडतात. रात्रभर प्रसव वेदनांनी कळवळणारी झाडाची फांदी सांग कशी हलवणार जोर जोरात? मी असं कधीही करणार नाही, कारण मी मोहाच्या फुलांवर प्रेम करते. महुआ तोडे नाही जाते पेडसे, बघूया. महुआ तोडे नाही जाते पेडसे, माँ
तुम सारी रात क्यों महुए के गिरने का इंतजार करती हो? माँ, तुम सारी रात क्यों महुए गिरने का इंतजार करती हो? क्यों नहीं पेड़ से ही सारा महुआ तोड़ लेती हो? माँ कहती है, वे रात भर गर्भ में रहते हैं, जन्म का जब हो जाता है समय पूरा, खुद बखुद धरती पर आ गिरते हैं। भोर ओस में जब वे भीगते हैं धरती पर, भोर ओस में जब वे भीगते हैं धरती पर, हम घर ले आते हैं उनको उठाकर। पेड़ जब गुजर रहा हो सारी रात प्रसव पीड़ा से, पेड़ जब गुजर रहा हो सारी रात प्रसव पीड़ा से, बताओ कैसे डाल हिलाकर दे जोर से? बोलो कैसे तोड़ ले हम जबरन जबरन महुआ किसी पेड़ से? हम सिर्फ इंतज़ार करते हैं इसलिए कि उनसे प्यार करते हैं, इसलिए कि उनसे प्यार करते हैं। ही रचना है जसिंता केरकिट्टा यांची। किती मनस्वी रचना आहे। फुलं गोळा करत असताना कमरेत वाकावं लागतं, नाहीतर उकिडवं बसावं लागतं। फुलं गोळा करत असताना दुसऱ्या बाजूला झाडावरून फुलं खाली पडत असतात। फुलांना बऱ्याच लहान मोठ्या आकाराच्या मुंग्या लागलेल्या दिसल्या। पाखरांनी चोची लावून सुरुवात करून दिलेल्या फुलांना जास्त संख्येने मुंग्या लागल्या होत्या, कारण अशी फुलं कातरणारी आणि रसपान करणं सोपं जात होतं। काही मुंग्या अगदीच पिटुकल्या काळ्या पोटांच्या होत्या, तर काही मोठे काळ्या रंगाचे डोंगळे होते। काही मुंग्या फुलांच्या बुडाशी असलेल्या भोकातून आत जात होत्या। फुलं वेचत असताना त्यांना चिकटलेल्या मुंग्या आपोआप बाजूला जात होत्या, तर काही फुलांना चिकटून राहत होत्या। वाळत टाकलेल्या पण ताज्या फुलांना देखील असंख्य मुंग्या लागल्या होत्या। उन्हाचा चटका बसू लागला की त्या आपोआप सावलीला जात होत्या। कोणत्याही मुंग्या फुलांचे बारीक बारीक तुकडे करून इकडून तिकडे घेऊन जात नव्हत्या। जिथे फुलं पडली होती तिथेच त्या रस पीत होत्या। मुंग्यांची एकंदर संख्या बघून वाटलं की मोहाच्या झाडानं जणू काही रसवंती गृहच उघडलंय आणि अखिल नागझिरा मुंगी परिवाराला रसपानाचं वनभोजनाचं आमंत्रण दिलंय। मुंग्यांनी ते सहर्ष स्वीकारलं आणि गोडाच्या मेजवानीचा पुरेपूर आस्वाद घेतला। मोहाचं ते झाड मला नातवंडा पतवंडांच्या गोतावळ्यात बसलेल्या आजोबासारखं वाटत होतं। मोहाचं एक एक फूल गोळा करण्याचे कष्ट कमी व्हावेत म्हणून गावकऱ्यानं एक शक्कल लढवली। त्यानं आदल्या दिवशी संध्याकाळी मोहाच्या झाडाखाली जाड प्लास्टिकचा मोठा तुकडा पसरवून ठेवला, त्यामुळे दुसऱ्या दिवशी पहाटेपासून पडलेली सगळी फुलं त्याला ओंजळीने गोळा करणं शक्य झालं। अक्षरशः 10 मिनिटात सगळी फुलं गोळा करून झाली। खार म्हणजे 3 स्ट्रिप्ड पाम स्क्विरल, खारुंदरी किंवा झाडुंदर म्हणजे मद्रास और सदर्न ट्री श्रू, भेकर बार्किंग ट्री डियर और इंडियन मुंटजॅक, चौशिंगा अर्थात फोर हॉर्न्ड अँटीलोप, चितळ स्पॉटेड डियर, सांबर म्हणजे सांबर, नीलगाय ब्लू बुल और नीलगाय, रानडुक्कर अर्थात वाइल्ड बोर, अस्वल स्लॉथ बेअर, साळींदर इंडियन क्रेस्टेड पॉक्युपाइन, चांदी अस्वल हनी बॅजर, मसण्याऊद अर्थात कॉमन पाप सिवेट, जवादी मांजर स्मॉल इंडियन सिवेट, लालतोंड्या माकड रिसस मकाक, वानर नॉर्थ प्लेन्स लंगूर, पिसोरी इंडियन शेव्रोटेन, नक्ट फळवाघूळ ग्रेटर शॉर्ट नोज्ड फ्रूट बॅट, मोहडोंबरी अर्थात पख मांजर इंडियन जायंट फ्लाइंग स्क्विरल, शेकरू इंडियन जायंट स्क्विरल, रटूफा इंडिका सेंट्रालिस रायली 1913। हे प्राणी मोहाची फुलं खातात। ऐन बहरात असलेल्या एखाद्या मोहाच्या झाडावर वटवाघळ्यांच्या अर्थात इंडियन फ्लाइंग फ्लॉक्सच्या
फॉक्सच्या झुंडीच्या झुंडी येतात. वटवाघळं मोहट्या म्हणजे मोहाची फळं चोखून रस पितात. फळं धरलेल्या मोहाच्या झाडांच्या शोधात वटवाघळं कधीकधी 100 किलोमीटर एवढा प्रवास करतात अशी नोंद आहे. मोहाच्या झाडाखाली पडलेल्या फुलांना किती मोठ्या प्रमाणात मुंग्या लागतात हे पाहिल्यावर माझी खात्री पटली की फुलं खाणारे सगळे प्राणी या काळात सामिष्य न्याहारी करत असणार मुंग्यांसह फुलं. मोहाच्या एका फुलामधून कॅल्शियम, फॉस्फरस, जीवनसत्व क, शर्करा आणि बऱ्याचदा मुंग्या असतात म्हणून काही प्रमाणात प्रथिनंसुद्धा मिळतात. सुरव्यानं त्याचे डोळे हे मोठे केल्यामुळे ओढे, नाले, पाणवठे ठणठणीत कोरडे पडलेले असावेत. तलाव किंवा बोंड्यामधलं पाणी भसाभस आटत असतं. उष्ण वारा उसासे सोडत असतो. पंखांचे 4 फटकारे मारले तरी पाखरांचे ऊर धपापू लागतात. ती चोची वाजतात, फिरून फिरून पाण्यावर येऊन पडतात. बरोबर अशावेळी निसर्ग रसदार मोहफुलांचा रानमेवा खुला करतो. ह्याला म्हणतात अचूक टायमिंग. टोई अर्थात प्लम हेडेड पॅराकीट, कीर पोपट, रोज रिंग्ड पॅराकीट, करण, अलेक्झांड्राइन पॅराकीट या पोपटांच्या 3 जाती, रेशाळ फुलटोचा अर्थात थिक बिल्ड फ्लॉवर पेकर, फुलटोचा, पेल बिल्ड फ्लॉवर पेकर, रान चिमणी, यलो थ्रोटेड स्पॅरो, लालबुड्या बुलबुल, रेड वेंटेड बुलबुल, हळद्या, इंडियन गोल्डन ऑरियोल, बुरखा हळद्या, ब्लॅक हुडेड ऑरियोल, साळुंकी, कॉमन मायना, राखी धनेश अर्थात इंडियन ग्रे हॉर्नबिल, सातभाई, लार्ज ग्रे बॉबलर, रानभाई, जंगल बॉबलर, असे सुमारे 25 जातींचे पक्षी मोहाच्या झाडावर फुलांसाठी येतात. रानभाईसारखा पक्षी जमिनीवर पडलेली फुलं खातो, तर चिमुकला फुलटोचा जमिनीवर न उतरता झाडांवरच्या फुलांना चोच लावतो. एखादा टोई झुपक्यातून खुडलेलं फूल पंजात धरून दुसऱ्या पायावर तोल सावरत धारदार चोचीनं तोडून तोडून फुलं खातो. फुलातल्या रसाला मांसल जीभ लावतो. राखी धनेश हा पक्षी त्याच्या भल्या मोठ्या चोचीचा उपयोग करून एखादं फूल तोडतो आणि मानेला 2-3 झटके देत ते गिळून टाकतो. मोहाच्या झाडावर लहान मोठे पक्षी येऊन किलबिल करताहेत त्याचं वर्णन करताना तेजगडचे भिल्ल म्हणतात. तेजगड म्हणजे जिल्हा छोटा उदयपूर, गुजरात. तर ते म्हणतात अही नाना मोठा पंखीडानो वास छे, अही नाना मोठा पंखीडानो वास छे, जेनो कलरव गुंजतो चोपास छे. संपूर्ण भारतात ज्या ज्या ठिकाणी मोहाची झाडं आढळतात त्या ठिकाणी या झाडावर फुलं खाण्यासाठी येणाऱ्या पक्ष्यांची सगळी यादी केली तर ती 50 घरात जाईल. एरवी पटकन दिसणं कठीण आहे, पण मोहाच्या झाडावर हमखास दिसतो असा सुंदर पक्षी म्हणजे सोनभाळी हरेवा किंवा पत्रगुप्त अर्थात गोल्डन फ्रंटेड लीफ बर्ड. या झाडावर दुपारच्या टळटळीत उन्हात विश्रांती घेण्यासाठी साळुंकी, टकाचोर, हळद्या, टोई, रानभाई असे कितीतरी पक्षी येतात. मोहाचं एखादं झाड माणसाच्या जाण्या येण्याच्या वाटेपासून आत जंगल भागात असेल तर शृंगी घुबड अर्थात इंडियन ईगल आऊल आणि रान आणि कबरा वनघुबड अर्थात मॉटल्ड वूड आऊल या 2 घुबडांच्या मोठ्या जाती दिवसाची विश्रांती घेण्यासाठी त्याचा वापर करतात. या घुबडांच्या बसण्याच्या जागांच्या खाली वांती गोळ्या सापडतात. या अत्यंत महत्त्वाच्या 2 घुबड जाती मोहाच्या पोखरीत म्हणजे ढोलीत किंवा जाड फांद्यांच्या बेचक्यातही घरटीसुद्धा करतात. गोळा करून आणलेली फुलं अंगणात वाळत घातली जातात. जर एखादं झाड शेताच्या कडेला असेल आणि शेताच्या बाजूनं डांबरी रस्ता जात असेल तर काही वेळा रस्त्याचा एक मधला भाग स्वच्छ झाडून फुलं सरळ रस्त्यावरच वाळत घातली जातात.
जर फुलं असलेल्या झाडांकडे दिवसभर लक्ष ठेवायचं असेल, पहारा द्यायचा असेल, तर फुलं वाळत घालण्यासाठी शेताच्या कडेलाच मोकळी जागा निवडली जाते. अशी जागा झाडून शेणानं सारवली जाते. वाळत घातलेली फुलं संध्याकाळी मग गोळा करून घरी आणली जातात. वावरात, अंगणात, रस्त्यावर किंवा कुठेही वाळत घातलेल्या फुलांकडे लक्ष तर ठेवावं लागतं. दुपारच्या शांत वेळी एखाद्या तांबट पक्षानं पुक पुकचा ठेका धरलेला असताना फुलांचे बकाणे भरायला काळतोंड्या वानर हटकून येतो. डोळा लागलेल्या गोंडाला हुप्प्याची चाहूल लागून त्यानं हातात काठी घेईपर्यंत खूप उशीर झालेला असतो. वाळत घातलेल्या फुलांवर हमखास उतरणारं एक फुलपाखरू म्हणजे बॅरोनेट, अर्थात झिंगोरी. ते एखाद्या फुलामध्ये सोंड घालून रस पिताना दिसतं. अशावेळी ते त्याचे दोन्ही पंख मिटून घेतं, त्यामुळे ते पटकन दिसतही नाही. कडकडीत उन्हात चांगली वाळवली की फुलांमधला रस उडून जातो. ती आक्रसतात आणि छान लालसर दिसायला लागतात. अशी फुलं बेदाण्यांसारखी दिसतात म्हणून गमतीनं लोक त्यांना जंगली बेदाणेही म्हणतात. वाळत घातलेल्या फुलांवर धूळ उडाली किंवा सडा टाकताना त्यांच्यावर शेणाचं पाणी उडालं तरी काही फरक पडत नाही. चांगली कडक वाळलेली फुलं गोळा करून HDPE-च्या म्हणजे जाड प्लास्टिकच्या पोत्यांमध्ये भरून ठेवली जातात. स्थानिक गोंड आदिवासी किंवा कोणतीही व्यक्ती गोळा केलेली फुलं विकण्यासाठी ती बाजारात घेऊन जात नाही. ठोक व्यापार करणारे लोक रोकड आणि वजन काटे घेऊन आपापले प्रतिनिधी गावागावात पाठवतात. चालू बाजारभावाप्रमाणे विक्री होते. लोकांच्या समोर फुलांचं वजन केलं जातं. हा सगळा व्यवहार रोखीनं चालतो. गावात विकत घेतलेली फुलं पोत्यात भरून ही पोती ऐसपैस जागा असलेल्या एखाद्या गावकऱ्याच्या घरात ठेवली जातात. नंतर ती ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये नेली जातात. मोहफुलांच्या खरेदी विक्री व्यवहाराच्या साखळीत अनेक कड्या असतात. या साखळीतली पहिली कडी म्हणजे आदिवासी बांधव. त्यानंतर गावागावात फिरणाऱ्या हस्तकांपासून पार गोंदिया रायपूरपर्यंतच्या ठोक व्यापाऱ्यांपर्यंत अनेक मध्यस्थ असतात. आजकाल तर चार पैसे बाळगून असणारी एखाद्या छोट्या गावातली व्यक्तीही फुलांच्या व्यापारात उडी मारते.